देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आगळा वेगळा उपक्रम राबवून नांदेडमध्ये महिलांनी आपला रोष व्यक्त केला आहे. महिलांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर एकटं निघू नये या नियमाला शहरातील महिलांनी मोडीत काढत रात्री 11 वाजता नाईट वॉक केला आहे. या नाईट वॉकचं आयोजन नांदेड जिल्हा स्त्री मुक्ती संघटनेने केलं होतं. या नाईट वॉकला महात्मा फुले पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली. समारोप बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे करण्यात आला. या नाईट वॉकमध्ये तरुणी आणि महिला, सहकारी कर्मचारी, शिक्षिका, डॉक्टर्स, वकील, इंजिनियर अशा अनेक क्षेत्रातील महिलांनी सहभाग घेतला. रूढी परंपरेने घातलेल्या बंधनाविरोधात तसेच महिलांच्या मनातील भीतीचे सावट दूर करण्यासाठी आम्ही हा नाईट वॉक करत असल्याचं यावेळी महिलांनी सांगितलं. आजच्या नाईट वॉकमध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देश हा एकच आहे की प्रत्येक स्त्रीला प्रत्येक पुरुषाने रिस्पेक्टनी बघितलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे तिनं कधीही केव्हाही तिला जसं वाटेल तसं बिंदासपणे चालता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, त्याचप्रमाणे तिला जे आवडतं ते व्यवस्थितपणे तिला करता आलं पाहिजे आणि तिचा आनंद जो काही आहे तो तिला निसर्गाने जसा दिला तसा तिला उपभोगता आला पाहिजे. यासाठी मी या नाईट वॉकमध्ये सहभागी आहे. आज ज्या घटना घडायला लागल्यात यासाठी पुढाकार सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे, विशेषतः महिलांनी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की आज जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा प्रत्येकच जण आपल्याबद्दल काळजी करतं की तू कुठे चालली आहेस किंवा तुझ्यासोबत येताना कोणी आहे ना नक्की. जसा मला प्रश्न आत्ता येताना विचारला गेला की माझी आई म्हणाली की तू कुठे चालली आहेस आणि तुझ्यासोबत आहे ना, तू सेफ असशील ना, तर मी माझ्या आईला एकही उत्तर दिलं नाही. तिला म्हटलं मी की हो मी आहे, सेफ आहे मी. मला वाटतं आत्ता जरी ह्या सगळ्या परंपरा मोडणार जरी नसतील पण हा एक पाऊल आहे ह्या परंपरा मोडण्यासाठी की यानंतर कदाचित माझ्या मुलीला किंवा माझ्या मैत्रिणीला हा प्रश्न कोणीही विचारू नये की तू सेफ आहेस ना, हा प्रश्न कोणी विचारू नये यासाठी मी या नाईट वॉकमध्ये आली आहे. हा नाईट वॉक करतो आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये हा होतो आहे. तर आत्ता या व्यवस्थेमध्ये आपण बघतो आहे जेव्हा स्त्रियांवर काही अत्याचार होतात, बलात्कार होतात, त्यावेळी स्त्रियांना दोषी ठरवलं जातं की रात्रीच्या वेळी ती बाहेर होती, रस्त्यावर होती आणि म्हणून तिच्यावर बलात्कार झाला, अत्याचार झाला. आमचं महिलांचं स्त्रियांचं असं म्हणणं आहे की कोणतीही जी जागा आमच्यासाठी मज्जाव केली जाईल मनुवादी व्यवस्थेनं, पुरुषसत्ताक व्यवस्थेनं ज्या जागा आमच्यासाठी नाकारल्यात त्या जागांवर आम्ही जाऊ. आमचा घटनात्मक तो अधिकार आहे आणि माणूस म्हणून या व्यवस्थेने आम्हाला जर नाकारत असेल तर माणूस म्हणून आमची जी व्यक्ती म्हणून जी स्वाभिमानाची लढाई ती लढाई आम्ही लढू. नाईट वॉक त्यासाठी आहे की रात्री 7 च्या आत काळजीच्या नावाखाली विद्यार्थिनींना, महिलांना 7, 8, 9 च्या नंतर घराच्या बाहेर पडणं बंधन केलं जातं आणि ते आम्ही नाकारतो. आणि आमच्या अधिकारांच्यासाठी आम्ही ज्या जागा आम्हाला ही व्यवस्था नाकारते स्त्रियांना त्या जागा आम्ही काबीज करू, त्या ठिकाणांवर आम्ही जाऊ. केवळ तोडके कपडे घातल्यामुळे किंवा स्त्रियांवर बंधनं लादल्यामुळे स्त्रियांच्या हिंसा थांबणार नाही. जशा स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रात सुरक्षित आहे तसे तर कुटुंबात पण आहे, कारण कुटुंब आणि धरणे आंदोलन करत नागरिकत्व विधेयकाचा विरोध केला. हे धरणे आंदोलन तहसील कार्यालयाच्या समोर करण्यात आलं. नागरिकत्व कायदा हा अन्यायकारक असून विशिष्ट धर्माच्या विरोधातला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकत्व कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या धरणे आंदोलनात विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.